एवरीवन, आय एम इरशाद सर, आपल्या एससी फॅमिली मध्ये आपलं स्वागत करतो. तर बाळांनो, आज आपण स्टार्ट करणार आहे मेजरमेंट ऑफ लेंथ. आपण 11th फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर सुरू केला आहे, ज्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट. तर आजचा टॉपिक आहे आपला मेजरमेंट ऑफ लेंथ. तर मला तुम्ही सांगा, आपण लेंथ बेसिकली कशी मेजर करतो? बरोबर आहे, जसं की तुम्ही खूप वेळेस बघितलं असेल, जसं की आपण बाय द स्केल त्याला मेजर करतो, किंवा तुम्ही टेप वगैरे जे काही असेल त्याचा युजनी सुद्धा तुम्ही लेंथ काय करता, मेजर करता. आणि आणखी काही वेगवेगळ्या पद्धती तुम्ही बघितल्या असेल ज्या प्रकारे आपण लेंथ मेजर करू शकतो. म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा दोन प्रकारच्या मेथड्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मेजरमेंट ऑफ लेंथ करू शकता. हे तर आपण बघणारच आहे, बट बिफोर दॅट आपण थोड्याशा गोष्टी या ठिकाणी जाणून घेऊ. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले समजून घ्यायचं आहे, त्या ठिकाणी एक क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय पॅरॅलॅक्स. ओके, पॅरॅलॅक्स म्हणजे काय हे समजणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला हे समजलं तर लेंथ कशी मेजर करायची हे सुद्धा आपल्याला कळणार आहे. तर पॅरॅलॅक्स म्हणजे काय बघा, या ठिकाणी पॅरॅलॅक्स इज द डिफाइन एज द अपरेंट चेंज इन द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज पोझिशन ऑफ एन ऑब्झर्वर. बाळांनो, पॅरॅलॅक्स म्हणजे काय, ऑब्जेक्टच्या पोझिशन मध्ये काय येणार आहे, चेंज येणार आहे, आणि हा चेंज काय येणार आहे, ड्यू टू चेंज पोझिशन ऑफ एन ऑब्झर्वर. आता हा डेफिनेशन तुम्हाला समजण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी एक्सप्लेनेशन या ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. जसं की त्यांनी एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, वेन अ पेन्सिल इज हेड इन फ्रंट ऑफ आर आईज. आता पेन्सिल तर माझ्याकडे नाहीये, मग मी मार्करला असं हेड करतो, अँड वी लुक ऍट इट वन्स विथ आर लेफ्ट आईज क्लोज अँड देन विथ आर राईट आईज क्लोज, पेन्सिल अपीयर टू बी मूव अगेन्स्ट द बॅकग्राऊंड. दिस इफेक्ट इज कॉल्ड एज पॅरॅलॅक्स इफेक्ट. तर बाळांनो, खूप सिंपल ऍक्टिव्हिटी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. अशी पेन्सिल तुम्ही सपोज हेड केलेली आहे, तर तुमचा एकदा डावा डोळा तुम्हाला बंद करायचा आहे आणि उजवा डोळा उघडा ठेवायचा आहे, आणि मग तुम्हाला पेन्सिलला बघायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही उघडा डोळा बंद करा आणि डावा डोळा उघडा ठेवा, आणि मग तुम्ही पेन्सिलला बघा. तर तुम्ही व्यवस्थित बघितल्यावर तुम्हाला असं तर कळणार नाही, तुम्ही नोटबुकवर ठेवून जर बघितलं आणि तशी लाईन जर तुम्ही ड्रॉ केली पेन्सिलच्या पोझिशनची, तर तुम्हाला पेन्सिलची जी पोझिशन आहे थोडीशी शिफ्ट झालेली दिसेल. किंवा मग जो काही बॅकग्राऊंड आहे, जसं असं मी बघितलं नंतर, असं बघितल्यानंतर मला ही जी पोझिशन दिसत आहे, नंतर दुसऱ्या डोळ्याने बघितल्यानंतर मला अशी कुठेतरी दिसणार आहे, म्हणजे बॅकग्राऊंड थोडासा काय झालेला आहे, चेंज झालेला आहे. बॅकग्राऊंड चेंज झालेला आहे म्हणजेच आपण त्याला म्हणतो हा जो ऑब्जेक्ट आहे त्याची पोझिशन काय झालेली आहे, चेंज आहे. का पोझिशन चेंज झाली आहे, एकदम ह्या डोळ्याने बघितलं, एकदम ह्या डोळ्याने बघितलं, म्हणजे ऑब्झर्वरची पोझिशन काय झाली, चेंज झाली. जसं मी याला असं कन्सिडर करू शकतो, हा एक ऑब्जेक्ट आहे, ओके, असे तुमचे दोन डोळे आहेत या पॉइंटला, ठीक आहे. एकदा तुम्ही ए पॉइंट वरून बघताय, एकदा तुम्ही बी पॉइंट वरून बघताय. या ऑब्झर्वरचे वेगवेगळे पोझिशन आहे, त्यामुळे तुमच्या ऑब्जेक्टच्या पण पोझिशन काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि या इफेक्टला आपण कुठला इफेक्ट म्हणतो, पॅरॅलॅक्स इफेक्ट. आय होप तुम्हाला पॅरॅलॅक्स इफेक्ट या ठिकाणी कळला असेल, का ऑब्जेक्टची पोझिशन काय होणार आहे, चेंज होणार आहे ड्यू टू द चेंज द पोझिशन ऑफ ऑब्झर्वर, ठीक आहे. तर हे होतं तुमचं पॅरॅलॅक्स. पॅरॅलॅक्सचे डेफिनेशन मी तुम्हाला सांगितले आहे. आता पॅरॅलॅक्स नंतर पॅरॅलॅक्स अँगल म्हणजे काय, पॅरॅलॅक्स अँगल असा एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पडू शकतो. तर पॅरॅलॅक्स अँगल म्हणजे काय बघा, या ठिकाणी अँगल बिटवीन टू डायरेक्शन अलॉंग विच अ स्टार ऑर प्लॅनेट इज व्ह्यू. ओके बाळांनो, ही डायग्राम आहे या ठिकाणी, त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. या डायग्राम मध्ये याला तुम्ही स्टार किंवा प्लॅनेट कन्सिडर करू शकता. एस स्टँड्स फॉर स्टार ऑर प्लॅनेट, या ठिकाणी डी आहे कॅपिटल डी आणि या ठिकाणी स्मॉल बी आहे. तर बाळांनो, पहिले डायग्रामचं एक्सप्लेनेशन कडे तुम्ही लक्ष द्या. एस म्हणजे तुमचा स्टार आहे, आणि हे जे पोझिशन आहे इथे हे तुमच्या ऑब्झर्वरच्या दोन पोझिशन असू शकतात, ज्या तुम्ही अर्थवर आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. म्हणजे खाली काय आहे, अर्थ आहे, हा तुमचा स्टार आहे किंवा प्लॅनेट आहे. स्मॉल बी म्हणजे तुमच्या जे दोन पोझिशन आहे ऑब्झर्वरच्या, ज्याला आपण ए आणि बी म्हणू, त्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे आपण त्याला स्मॉल बी या ठिकाणी म्हणणार आहे. कॅपिटल डी म्हणजे प्लॅनेट आणि तुमच्या ऑब्झर्वरची पोझिशन, किंवा आपण याला अर्थ म्हणू शकतो, त्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, कॅपिटल डी. आणि थीटा म्हणजे या ठिकाणी पॅरॅलॅक्स अँगल आहे. आता बघा बाळांनो, डेफिनेशन कडे आपण लक्ष देऊ. अँगल बिटवीन टू डायरेक्शन, अँगल बिटवीन टू डायरेक्शन
बघा अलॉन्ग विच अ स्टार ऑर प्लैनेट इज व्यू ऍट टू पॉइंट्स ऑफ ऑब्जर्वेशन म्हणजे अँगल बिटवीन टू डायरेक्शन म्हणजे हा दोन डायरेक्शन बघा ही एक डायरेक्शन आहे सपोज याला मी असा एरो करतो त्या टू डायरेक्शन मधला अँगल आहे आणि कधी फॉर्म झालेला आहे ज्यावेळेस आपण स्टारला बघत आहोत कुठून दोन वेगवेगळ्या पोझिशन मधून म्हणून त्या अँगलला आपण कुठला अँगल म्हणतो पॅरलॅक्स अँगल तर डेफिनेशन कशी होती मग अँगल बिटवीन टू डायरेक्शन अलॉंग विच स्टार ऑर प्लॅनेट व्ह्यू ऍट द टू पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन इज कॉल्ड ऍज पॅरलॅक्स अँगल विच इज ऑल्सो कॉल्ड ऍज पॅरालॅटिक अँगल तर सिम्पल आहे हा जो अँगल आहे कसा फॉर्म झालेला आहे ज्यावेळेस आपण स्टारला किंवा प्लॅनेटला कसा व्ह्यू करतोय दोन वेगवेगळ्या पोझिशन मधून किंवा दोन 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 ऑब्झर्वेशन आपण असं म्हणू शकतो त्याला तो जो अँगल बनतोय त्याला आपण पॅरलॅक्स अँगल या ठिकाणी म्हणत आहे आता याला मॅथमॅटिकली जर लिहायचं असेल तर आपण एक थेरी शिकलो होतो मागे हा जो अँगल होता आपला थीटा याला आपण आर्क लेंथ म्हणलो होतो आणि तुमची रेडियस होती याला आपण डी थीटा म्हणलो होतो बेसिकली डी थीटा म्हणजे तुमचं काय होतं आर्क लेंथ अपॉन रेडियस होतं अँगलचा बेसिक फॉर्म्युला काय असतो आर्क लेंथ अपॉन रेडियस तर आता हा डी थीटा म्हणजे आपला कोण आहे थीटा आहे तर आता आपली आर्क लेंथ कोण आहे आपल्याला विचार करायचा आहे बाळांनो बेसिकली आर्क लेंथ हे कोण असतं अँगल समोरील बाजू अँगल समोरील बाजूला आपण काय म्हणतो आर्क लेंथ मग या ठिकाणी अँगल समोरील बाजू कोण आहे तुमची एबी एबी म्हणजेच कोण तुमचा स्मॉल बी आणि रेडियस इथून तुमची रेडियस अशी तयार होत असते ज्याला आपण रेडियस म्हणतो हा जो पॉइंट आहे तुमचा हा आहे याला जर मी असं कंटिन्यू केलं तर तुमचा असा सर्कल बनेल म्हणजे अर्थातच तुमची रेडियस कोण असणार आहे कॅपिटल डी ओके तर अशा प्रकारे तुमचा पॅरलॅक्स अँगलचा फॉर्म्युला बनलेला आहे थीटा इक्वल टू स्मॉल बी अपॉन कॅपिटल डी तर मी परत एकदा सांगतो स्मॉल बी म्हणजे काय आहे सेपरेशन बिटवीन टू पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन स्मॉल बी म्हणजे काय आहे सेपरेशन बिटवीन टू पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन टू पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन कोण आहे आपलं कॅपिटल ए आणि कॅपिटल बी त्या दोघांमधलं सेपरेशन कोण आहे तुमचा स्मॉल बी आणि कॅपिटल ए म्हणजे काय आहे डिस्टन्स ऑफ सोर्स फ्रॉम एनी पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे हा असा डिस्टन्स आहे डिस्टन्स ऑफ सोर्स सोर्स म्हणजे आपला कोणी असू शकतो स्टार प्लॅनेट्स वगैरे वगैरे डिस्टन्स ऑफ सोर्स हा सोर्स पासूनचा डिस्टन्स आहे प्लॅनेटच्या एनी ऑब्झर्वेशनच्या पॉइंट वरून तुम्ही असं त्याला लक्षात ठेवू शकता तर ठीक आहे मेजरमेंट ऑफ लेंथ मध्ये जे काही महत्वाचे बेसिकचे पॉइंट आहे ते तुम्हाला कळत आहे जसं की पॅरलॅक्स म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं पॅरलॅक्स अँगल बद्दल मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी एक क्वेश्चन आहे बाळांनो तसं की डायग्राम आहे असे क्वेश्चन विचारू शकता तुम्हाला बघा या डायग्राम मध्ये एक ए प्लॅनेट आहे सपोज एक बी प्लॅनेट आहे ओके आणि आता हे दोन पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन मधला डिस्टन्स कोण आहे तुमचा स्मॉल बी हा आपण डी ए या पॉइंट पासूनचा डिस्टन्स डी बी या पॉइंट पासूनचा किंवा या स्टार पासूनचा डिस्टन्स इथं जो अँगल बनणार तो थीटा बी इथं जो बनणार तर थीटा ए तर क्वेश्चन असा आहे स्टार ए इज फार्दर दॅन स्टार बी बरोबर आहे स्टार ए हा स्टार बी पेक्षा आपल्याला दूर आहे आपण जर इथं असेल तर आपल्याला कोण दूर आहे स्टार ए आहे बरोबर आहे तर मग विच स्टार विल हॅव लार्ज पॅरलॅक्स अँगल तर दोघांमध्ये कोणता स्टार लार्ज पॅरलॅक्स अँगल बनवणार असा त्यांचा क्वेश्चन आहे लार्ज पॅरलॅक्स अँगल तुम्हाला काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल खूप सोपा आहे फक्त तुम्हाला आता जे मी सांगितलं ते तुम्हाला कळालं असेल तर तुम्हाला हे सुद्धा कळेल नसेल पण कळालं तर आता लक्ष द्या म्हणजे अगोदरच पण तुम्हाला कळेल तर बघा बाळांनो मला एक सांगा दोन पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन जे आहे आपलं त्यांच्या मधला जो डिस्टन्स स्मॉल बी आहे तो तर आपला चेंज होणार नाही या स्टार साठी घ्या या स्टार साठी घ्या का आणखी कोणत्या स्टार साठी घ्या हा स्मॉल बी जो आहे तो तुमचा कसा आहे कॉन्स्टंट आहे स्मॉल बी तुमचा कसा आहे कॉन्स्टंट आहे आता मला सांगा हिअर थीटाचा बेसिक फॉर्म्युला आपण आताच बघितला स्मॉल बी अपॉन कॅपिटल डी बरोबर आहे मग आता जर स्मॉल बी तुमचा कॉन्स्टंट असेल तर हा फॉर्म्युला आपला कसा बनेल वन अपॉन कॅपिटल डी असं आपण प्रोपोर्शनिटी मध्ये लिहू शकतो बरोबर आहे कॉन्स्टंट काढून आपण काय करतो असतो प्रोपोर्शनिटी करत असतो मग मला सांगा आता थीटा आणि डी मध्ये जे रिलेशन बनलेलं आहे त्याला आपण म्हणतो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल
कुठला रिलेशन म्हणतो आपण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आणि कुठून आलं फ्रॉम फॉर्म्युला बरोबर आहे की नाही फॉर फॉर्मुला फ्रॉम फॉर्मुला तो मला सांगा हे जर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल कॅपिटल डी जेवढा जास्त असेल थीटा तुमचा तेवढाच काय असेल कमी असेल आणि कॅपिटल डी जेवढा कमी असेल थीटा तुमचा तेवढाच काय असेल जास्त असेल अशा रिलेशनला इनव्हर्सली इनव्हर्सली म्हणजे अपोजिट आहे एक वाढला तर दुसरा कमी होणार दुसरा वाढला तर हा कमी होणार म्हणजे एक कमी होणार एक जास्त होणार असं काहीतरी होणार ठीक आहे तर मला सांगा डीए आणि डीबी मध्ये जास्त कोण आहे डीए आहे का डीबी आहे डीए डीए काय आहे जास्त आहे तर डीए हा जास्त आहे ओके डीए हा जास्त आहे तर मग थीटा ए कसा होऊन जाईल तुमचा कमी कारण की डीबी बद्दल बोलायचं ठरलं तर डीबी कसा आहे कमी म्हणून थीटा बी कसा होऊन जाईल जास्त म्हणजे हा होऊन जाईल मिनिमम आणि हा होऊन जाईल मॅक्झिमम हे लॉजिक तुम्हाला समजलं का डीए हा आपल्याला पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन पासून दूर आहे ऍज कम्पेअर टू डीबी तुम्हाला डायग्राम मध्ये तर दिसतच असेल तर डीए जास्त असल्यामुळे थीटा ए कमी होऊन जाईल आणि डीबी कमी असल्यामुळे तुमचा थीटा बी कसा होऊन जाईल मॅक्झिमम होऊन जाईल म्हणजे मला काय सांगायचं आहे हे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल कुठला पॅरलॅक्स अँगल जास्त आहे मग थीटा बी इज ग्रेटर दॅन टू थीटा ए कुठला प्लॅनेट लार्ज पॅरलॅक्स अँगल क्रिएट करणार आहे मग तुमचा प्लॅनेट बी तर तुम्हाला याच्यामध्ये काहीच करायचं नव्हतं खूप सिम्पल लॉजिक होतं म्हणजे तुम्हाला फक्त डिस्टन्स माहिती असेल तर तुम्ही डिस्टन्स वरून फाइंड आउट करू शकता कुठला पॅरलॅक्स अँगल कमी आहे आणि कुठला जास्त आहे तर हे सुद्धा आता तुम्हाला कळालं असेल याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण तर तशी तर नसेलच आणि तुम्ही नोट डाऊन करून घेतलं तर तुम्हाला आणखी छान कळेल ठीक आहे तर कसा प्रश्न विचारला जातो बघा एक्सप्लेन द मेथड टू डिटरमाइन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ आपल्याला काय करायचं आहे बघा बाळांनो डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फाइंड करायचं आहे काय फाइंड करायचं आहे डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम अर्थ अशी मेथड तुम्हाला विचारली होती डिटरमाइन द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम अर्थ तर तुम्ही याला कसं फाइंड आउट करणार बघा मला सांगा स्मॉल डिस्टन्सेस आणि लार्ज डिस्टन्सेस असे आपण दोन प्रकारचे डिस्टन्सेस कन्सिडर करू मेजरमेंट ऑफ लेंथ मध्ये लेंथ म्हणजे डिस्टन्सेस आता स्मॉल डिस्टन्सेस तुम्ही बाय स्केल वगैरे मेजर करू शकता 5 मीटर 10 मीटर जास्तीत जास्त 1 किलोमीटर त्याच्यापेक्षा जास्त डिस्टन्सेस असेल तर तुम्ही स्केलने मोजत बसणार आहे का एवढा वेळ तुम्ही वाया घालणार आहे का बरोबर दुसरी गोष्ट मला एक सांगा आपण आता बघत आहोत डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ तुम्हाला एखाद्या प्लॅनेटचा डिस्टन्स अर्थ पासून मोजायचा आहे तर तुम्ही त्याच्यापर्यंत स्केल घेऊन जाणार आहे का बरोबर आहे तुमची पूर्ण लाईफ चालली जाईल तरी सुद्धा तुम्ही तो डिस्टन्स मोजू शकत नाही मग आता रडत बसायचं आहे का नाही आपल्याला तर प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन बघायचं आहे तर अशा वेळेस आपल्याकडे काहीतरी मेथड्स आहे त्याचा आपण उपयोग करून या ठिकाणी लार्ज डिस्टन्सेस कसे मेजर करायचे ते बघणार आहे स्मॉल डिस्टन्सेस कसे मेजर करायचे हे लॉजिक तुम्हाला आलेलं आहे कारण की तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत तेच करत आलेले आहे स्केलच्या मदतीने तुम्ही जेवढे डिस्टन्स मेजर केलेले आहे ते स्मॉल डिस्टन्सेस आहे बट आपण आता लार्ज डिस्टन्सेस बद्दल बोलत आहोत यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी एक एक पॉईंट रीड करतो आणि एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो तर फर्स्ट पॉईंट आहे बाळांनो पॅरलॅक्स मेथड इज यूज टू डिटरमाइन द डिस्टन्स ऑफ डिफरंट प्लॅनेट्स फ्रॉम द अर्थ पहिला पॉईंट त्यांचा असा आहे तुम्हाला कुठल्याही प्लॅनेटचा डिस्टन्स जर अर्थ पासून मेजर करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी कुठली मेथड वापरू शकता पॅरलॅक्स मेथड ओके बघा पॅरलॅक्स मेथडच्या मदतीने तुम्ही कितीही दूरच्या प्लॅनेटचा डिस्टन्स अर्थ पासून मेजर करू शकता मग त्यासाठी तुम्हाला पॅरलॅक्स म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे जे की मी तुम्हाला आता सांगितलं आहे ठीक आहे दुसरा पॉईंट टू मेजर द डिस्टन्स कॅपिटल डी ऑफ अ फार डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट इयर्स सिलेक्ट टू डिफरंट ऑब्झर्वेशन आता बाळांनो दुसरा पॉईंट मध्ये त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे एक डायग्राम आपण या ठिकाणी अज्युम करणार आहे जशी की आपली सेम डायग्राम आपण प्लॅनेटला काय म्हणू मग परत एकदा यस म्हणू आता मी डायग्राम थोडीशी अशी दाखवतो बघा अशी का बरं दाखवली कारण आपण असं अर्थ वरून प्लॅनेटला मोजणार आहे बरोबर आहे तर आपण दोन वेगवेगळे ऑब्झर्वेशन पॉईंट आपण या ठिकाणी कन्सिडर करू ज्याला मी E1 आणि E2 म्हणतो E1 E2 म्हणजे काय आहे ऑब्झर्वेशनचे दोन वेगवेगळे पॉईंट्स आहे आता या दोघांमधला जो डिस्टन्स आहे आता मी तुम्हाला सांगितलं ऑब्झर्वेशन मधला जो डिस्टन्स असतो टू पॉईंट ऑफ ऑब्झर्वेशन ज्याला आपण काय म्हणतो स्मॉल बी आणि प्लॅनेट टू प्लॅनेट जो डिस्टन्स असतो त्याला आपण काय म्हणलो कॅपिटल डी म्हणजे प्लॅनेट
चा जो डिस्टन्स आहे अर्थ पासून तो कोण आहे तुमचा कॅपिटल डी. आणि इथं जो अँगल बनणार आहे दोन वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये तो कुठला अँगल असणार आहे तुमचा अर्थातच पॅरलॅक्स अँगल. आता याची ओळख करून द्यायची तुम्हाला गरज नाही कारण आताच आपण हे बघितलं आहे. ओके आता नेक्स्ट पॉइंट काय बघा बाळांनो. द प्लॅनेट शुड बी विजिबल फ्रॉम ई वन अँड ई टू ऑब्झर्वेशन सायमल्टेनियसली दॅट इज ऍट द सेम टाइम. तर हा जो प्लॅनेट आहे आपल्याला विजिबल आहे दोन्ही वेगवेगळ्या ऑब्झर्वेशन पासून आणि सेम टाइमामध्ये. त्याच्यामध्ये कुठलाही डिफरन्स येणार नाही. तुम्ही सेम टाइमामध्ये दोन वेगवेगळ्या पोझिशन वरून प्लॅनेटला ऑब्झर्व करू शकता. म्हणजे तुम्हाला इथून जर तुम्हाला प्लॅनेट सपोज कन्सिडर करू आपण एक्झाम्पल इथून तुम्हाला हा प्लॅनेट सपोज 5 सेकंदात दिसत असेल आपण जर टाइम वगैरे लावला तर इथून पण तुम्हाला तो 5 सेकंदात दिसेल. इथून तो काही 10 सेकंदात दिसणार आहे का नाही समजतंय तुम्हाला. तर हे तुम्ही समजून घ्या सेम टाइमामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पोझिशन वरून प्लॅनेटला बघणार आहे. आता यामध्ये तुम्हाला नेक्स्ट पॉइंट मध्ये त्यांनी काय दिलेले थर्ड पॉइंट मी तुम्हाला सांगितला वेगवेगळ्या पोझिशन वरून तुम्ही सेम टाइमामध्ये प्लॅनेटला बघणार आहे. आता जो तुमचा फोर्थ नंबरचा पॉइंट आहे फोर्थ नंबरच्या पॉइंट मध्ये एवढंच आहे ई वन ई टू म्हणजे काय आहे त्या ठिकाणी स्मॉल बी. ई वन ई टू म्हणजे काय आहे स्मॉल बी कारण त्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे स्मॉल बी असं म्हणलेलो आहोत. चला आता आपण पाचवा जो पॉइंट आहे ते आपण समजून घेऊ पॅरलॅक्स अँगल म्हणजे काय. तर पॅरलॅक्स अँगल कसं तयार होत आहे बघा बाळांनो ई वन यस ई टू इज इक्वल टू तुमचा काय तयार होत आहे पॅरलॅक्स अँगल. बघा मी रीड करतो अँगल बिटवीन टू डायरेक्शन अलॉंग विच इज प्लॅनेट इज व्ह्यू. आता मी तुम्हाला जी डेफिनेशन सांगितली तशी थीटा म्हणजे काय अँगल बिटवीन टू डायरेक्शन अलॉंग विच याच्या अलॉंग मध्ये आपण प्लॅनेटला काय करतोय व्ह्यू करतोय फ्रॉम टू डिफरंट पोझिशन इट इज कॉल्ड एज पॅरलॅक्स अँगल अँड दॅट विल बी इक्वल टू ई वन यस ई टू इक्वल टू थीटा. ठीक आहे हे तुम्हाला क्लिअर झालं आहे. आपण याला असा अँगल सुद्धा दाखवू शकतो. ठीक आहे आता बाळांनो सिक्स पॉइंट मध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं आहे द प्लॅनेट इज फार अवे फ्रॉम अर्थ. द प्लॅनेट इज फार अवे फ्रॉम अर्थ. बाळांनो तुमचा हा जो प्लॅनेट आहे अर्थ पासून खूप म्हणजे खूप दूर आहे आणि या ठिकाणी मग मला एक सांगा तुम्ही कॅपिटल डी आणि स्मॉल बी मध्ये कोण जास्त आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा मला सांगा कॅपिटल डी म्हणजे काय प्लॅनेट आणि अर्थ मधला डिस्टन्स जो की प्लॅनेट हा अर्थ पासून खूप दूर आहे आणि स्मॉल बी म्हणजे काय स्मॉल बी म्हणजे अर्थवरच आपण दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहे त्यांच्या मधला डिस्टन्स. म्हणजे तुम्ही दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन मित्र उभा राहू शकता आणि प्लॅनेटला बघू शकता. तर 10 मीटर 20 मीटर 30 मीटर 1 किलोमीटर याच्यापेक्षा जास्त तर तुम्ही राहणार नाही. बट जो हा डिस्टन्स आहे सॉरी हा जो डिस्टन्स आहे हा 1 किलोमीटर असणार आहे का नाही कारण प्लॅनेट जो आहे अर्थ पासून किती दूर असतो हे अंदाज तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे कॅपिटल डी हा स्मॉल बी पेक्षा खूप म्हणजे खूप मोठा आहे म्हणून ग्रेटर असं या ठिकाणी मी ते लिहिलेलं आहे. तर मग मला सांगा बाळांनो या ठिकाणी मला असंही लिहू शकतो इथं मल्टीप्लाय मध्ये काही नसतो म्हणजे काय असतो 1 असतो बरोबर आहे. मग हा डी जर मी बीच्या खाली पाठवला बरोबर आहे किंवा मग त्यांनी असं घेतलेलं आहे तुम्हाला काही वेगळं नाही याच्यामध्ये दोघांचा अर्थ एकच आहे बघा तसं लिहिलं आहे डी हा बी पेक्षा खूप मोठा आहे मग त्यांनी फक्त काय केलेलं आहे बी डी ला खाली आणलेलं आहे म्हणजे 1 बी बाय डी चा जो रेशो आहे तो 1 पेक्षा खूप म्हणजे खूप कसा आहे लहान आहे. आता आपलं झालेलं आहे आपल्याला काय बघायचं होतं डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. तर तुम्हाला हा जो डिस्टन्स आहे अर्थ पासून प्लॅनेटचा डिस्टन्स तुम्हाला कसा मेजर करायचा हे आपण शिकत आहोत. आता तुम्हाला बाळांनो मी एक स्टेप मध्ये पण सांगितलं असतं एवढं डिटेल तुम्हाला सांगायची गरज नव्हती पण काही गोष्टी क्लिअर व्हाव्या म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मला सांगा हा पॅरलॅक्स अँगल आहे याचा तुम्हाला मी आताच फॉर्म्युला सांगितला कसा फॉर्म्युला आहे आर्क लेंथ कोण आहे तुमचा स्मॉल बी आणि रेडियस कोण आहे तुमचा कॅपिटल डी हा फॉर्म्युला आताच मी तुम्हाला सांगितला आहे. मग मला सांगा देअरफोर जर मला कॅपिटल डी लागत असेल तर कॅपिटल डी बरोबर हा कॅपिटल डी थीटाच्या जागेवर येईल थीटा येईल म्हणजे माझा फॉर्म्युला बनेल स्मॉल बी अपॉन
थीटा आणि कॅपिटल डी माझा फॉर्म्युला काय बनला आहे स्मॉल बी अपॉन थीटा. कॅपिटल डी म्हणजेच काय माझा डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ जर तुम्हाला मेजर करायचा असेल तर तुम्हाला सिंपल या ठिकाणी फॉर्म्युला बघायचा आहे. हा फॉर्म्युला असेल असा फॉर्म्युला तुम्ही बनवू शकता. म्हणजे तुमच्याकडे स्मॉल बी आणि थीटा असेल तर तुम्ही कुठलाही डिस्टन्स या ठिकाणी मेजर करू शकता. आता एक शेवटचं एक मिनिट मी तुमचा घेईल. मला सांगा लेन्थचा एस आय युनिट बाळांनो बेसिकली काय आहे. लेन्थचा एस आय युनिट आहे मीटर. तर मीटरला बेसिकली कसं डिफाईन केलं जातं बघा बाळांनो. तर मीटरला बेसिकली डिफाईन केलं जातं मीटर इज द लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल बाय द लाईट. मीटर काय आहे. मीटर इज द लेंथ. मीटर ही काय आहे लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल बाय द लाईट. म्हणजे लाईटने काहीतरी पाथ ट्रॅव्हल केला आहे. लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल बाय द लाईट इन व्हॅक्युम. कशामधून लाईट ट्रॅव्हल करते व्हॅक्युम ड्युरिंग द टाइम इंटरवल ऑफ. मग त्यांनी एक टाइम इंटरवल दिलेला आहे या ठिकाणी 1/299792.458 सेकंड. म्हणजे मीटरला त्यांनी कसं डिफाईन केलेलं आहे बघा. मीटर इज द काय दिलं त्यांनी मीटर इज द लेंथ. मीटर इज द लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल बाय द लाईट इन व्हॅक्युम ड्युरिंग द टाइम इंटरवल ऑफ 1/299792.458 सेकंड. तर हे तुम्हाला कसं आलं एवढं तुम्हाला फक्त प्रश्न असेल. तर बाळांनो ही व्हॅल्यू किती आहे बघा. बेसिकली ही व्हॅल्यू आहे तुमची 29,97,92,458. ओके आता याला बेसिकली जर मी एक सोबत जर म्हणायचं ठरलं तर हे 30 करोडच्या आसपासची व्हॅल्यू आहे. तर मला सांगा बाळांनो हे कशी आली. कारण की इकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे स्पीड ऑफ लाईट तुम्हाला सगळ्यांना माहित असेल इन व्हॅक्युम. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम किती असते 3×10⁸. किती असते 3×10⁸ मीटर पर सेकंड. पण ही जी व्हॅल्यू आहे ही 30 करोडच्या आसपासचीच व्हॅल्यू आहे बरोबर आहे. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 10⁸ म्हणजे 3 समोर किती झिरो लावायचे तुम्हाला 8 झिरो लावायचे आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. बघा 30 करोड व्हॅल्यू ही तुमची झालेली आहे. म्हणजे असं याच्यासाठी घेतलेलं आहे. मीटरला त्यांनी कसं डिफाईन केलेलं आहे एक सेकंदामध्ये जसं मीटरला त्यांनी कसं डिफाईन केलं आहे. ही जी व्हॅल्यू आहे तुमची लाईटची काय आहे स्पीड आहे. मग त्यांनी मीटरला कसं डिफाईन केलं. मीटर इज द लेंथ. ही एक काय आहे लेंथ. लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल बाय द लाईट. मग लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल बाय द लाईट. मग लाईट किती पाथ ट्रॅव्हल करते ड्युरिंग द टाइम इंटरवल ऑफ. एवढ्या टाइम इंटरवल मध्ये लाईट काय करते आहे पाथ काय करते आहे ट्रॅव्हल करत आहे बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक बेसिक मीटर म्हणजे काय ते सुद्धा मी या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला आहे. ओके आय होप तुम्हाला आता आजचं शिकवलेलं सगळं कळालं असेल. पण बाळांनो जर तुम्हाला कळालं नसेल तर तुम्ही या चॅनलवर नवीन असेल म्हणूनच तुम्हाला काही गोष्टी क्लिअर नसणार. जर तुम्ही नवीन असणार आहे तर तुम्ही या अगोदरचे जेवढे आपले सुरुवातीपासूनचे लेक्चर्स आहे त्याला एकदा व्यवस्थित बघा त्याच्यावर नोट्स काढा त्याला व्यवस्थित रीड करा आणि मग तुम्हाला पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे. आणखी महत्वाची गोष्ट जर तुम्हाला कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आपल्याला आपल्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकता. म्हणजे आम्ही तुम्हाला आणखी छान प्रकारे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा या ठिकाणी प्रयत्न करू. आणि तुमचं मोटिवेशन सुद्धा आम्हाला खूप काही गरजेचं आहे. जर तुम्हाला आपण शिकवलेलं समजत असेल तर आपल्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण आता स्टॉप करूया. हॅव अ नाईस डे. थँक्यू.